नमस्कार, मी अश्विनी, महावॉईस न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. तेल्हारा तालुक्यातील ग्राम अडगाव बुजरुक येथे शासनाची एकच बँक आहे, ती म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया. या बँकेला अडगाव सोडून 20 खेडी जोडलेली आहेत. मागील महिन्यात सरकारी सुट्टी असल्याने बँक बंद होती. इकडून तिकडून बँक सुरू झाली, त्यातही एक कर्मचारी कोविड-19 पॉझिटिव्ह निघाला. परत बँक तब्बल 6 दिवस बंद होती. 3 मे रोजी बँक सुरू होताच बँकेच्या 200 ते 300 ग्राहकांनी एकच गर्दी केली. एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून ग्राहक बँकेच्या रांगेत उभे होते. 4 मे रोजी रोकड नाही या नावाखाली बँक बंद करण्यात आली. आता शेतकऱ्यांच्या पीक कर्जाची लगबग सुरू आहे, त्यातही मोठ्या संख्येने असलेली गर्दी जणू काही कोरोना आजाराला निमंत्रण देत आहे. त्यामुळे या शाखेत नवीन बँक मॅनेजर व रोखपालाची आवश्यकता निर्माण झाली आहे. तरी सेंट्रल बँकच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबींकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे. नाहीतर बँक ग्राहकांना व शेतकऱ्यांना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल अशी चर्चा आहे. चेतन दहीसह गोकुळ हिंग, महावॉईस न्यूज, तेलारा.